गणिताची गंमत या मालिकेत आज आपण एक्कावन्ने गुणाकार कसा करावा विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ या, या ठिकाणी गुणाकार करत असताना समसंख्या असताना गुणाकार कसा करावा तर या ठिकाणी एक समसंख्या आपण घेऊया घेतलेली समसंख्या आहे चौतीस आणि गुणाकारात एक्कावन्न तर या संख्येचा गुणाकार फक्त एका एक सेकंदामध्ये आपण करू शकतो तर कसा करायचा तो पाहूया तर सुरुवातीला जी संख्या घेतलेली आहे ती संख्या आपण जशी आहे तशीच लिहायची आहे म्हणजे पहिल्या दोन संख्या ज्या असतील एकक स्थानची संख्या आणि दशकस्थानची संख्या ही मूळ संख्या असेल म्हणजे आपण घेतलेली मूळ संख्या होती चौतीस म्हणून एकक आणि दशकस्थानचे जे अंक आहेत ते चौतीस असतील यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा जी संख्या घेतलेली आहे त्या संख्येला पण दोनने भाग लावायचा आहे म्हणजे त्या संख्येची निम्मी संख्या ही आपल्याला घ्यायचे आहे या ठिकाणी चौतीस दोननं भाग लावला तर येणारी संख्या असेल सतरा म्हणून ज्यावेळी समसंख्या असतात त्यावेळी येणारं जे उत्तर आहे ते असेल एक सतरा चौतीस म्हणजे एक हजार सातशे चौतीस हा अतिशय सोपी पद्धत आहे एका सेकंदामध्ये आपण हा गुणाकार करू शकतो यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया मूळ संख्या आहे बेचाळीस गुणिले एक्कावन्न तर सुरुवातीला जी मूळ संख्या आहे ती मूळ संख्या लिहून घेऊया बेचाळीस आणि बेचाळीसच्या निम्म एकवीस म्हणून आलेले जे उत्तर आहे ते असेल एकवीस बेचाळीस यानंतर विषम संख्या असताना कोणती क्रिया करायची तर पाहूया या ठिकाणी एक विषम संख्या घेतलेली आहे विषम संख्या आहे तेहत्तीस गुणिले एक्कावन्न यावेळी जी क्रिया आपल्याला करायची आहे ती क्रिया करत असताना जी मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येची निम्मी संख्या करून घ्यायची आहे सुरुवातीला सांगितलेल्या पद्धतीने मग ते तेहत्तीसची निम्मी संख्या आहे सोळा पॉईंट पाच आणि मूळ संख्या जी आहे ती आहे तेहत्तीस या दोन संख्येची बेरीज करायची आहे दशांश चिन्हाचा विचार न करता म्हणजे तीन पाच आणि तीन आठ आणि सोळाशे सोळा म्हणजे एक हजार सहाशे त्र्याऐंशी म्हणजे दिलेली जी मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येची निम्मी संख्या करून त्यामध्ये जर आपण पन्नास ॲड केलं किंवा वाढवलं किंवा बेरीज केली तर आपल्याला येणारी जी संख्या आहे ती उत्तर मिळेल म्हणजे तेहत्तीस मूळ संख्या त्यामध्ये निम्म केल्यानंतर आलेलं आले उत्तर होतं सोळा पॉईंट पाच यांची बेरीज केली तर तीनाशे तीन त्यानंतर पाचन तीन आठ आणि सोळाशे सोळा या पद्धतीनं संख्या असताना जरा सराव केल्यानंतर आपल्याला उत्तरं हे फास्टमध्ये काढता येतील आणखी एक उदाहरण पाहूया उदाहरण आहे त्रेचाळीस गुणिले एक्कावन्न या ठिकाणी आपल्याला त्रेचाळीस हे पन्नासमध्ये ॲड करायचं आहे आणि बेचाळीसची निम्मी संख्या जर घेतली तरी हे उत्तर आपण करू शकतो काढू शकतो म्हणजे त्रेचाळीसमध्ये पन्नास जर ॲड केलं तर ते होईल त्र्याण्णव आणि बेचाळीसची निम्मी संख्या जर लिहिली तरी उत्तर येईल एकवीस या दोन पद्धती आहेत जी आपल्याला योग्य वाटेल त्या ते पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता बघा परत एकदा त्रेचाळीसमध्ये पन्नास ही संख्या ॲड करायची आणि त्रेचाळीसच्या अगोदरची एक संख्या जी आहे समसंख्या ती जर आपण घेतली आणि तिची नम निम्मी संख्या लिहिली तरीही आपल्याला उत्तर काढता येईल म्हणजे एकवीस पॉईंट पाच अधिक त्रेचाळीस म्हणजे येणारं जे उत्तर आहे ते उत्तर असेल दोन हजार एकशे त्र्याण्णव धन्यवाद